आज आपण नाश्ता सेंटर स्टाईल लुसलुशीत उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पोटाला थंड आणि अगदी झटपट तयार होणारे मस्त दडपे पोहे बघणार आहोत कोकणातला अगदी पारंपरिक पदार्थ आहे झटपट तयार होतो पोटाला थंड आहे आणि या दडपे पोह्यांना एक तर कांदे पोह्यांची टेस्ट येते आणि थोडी थोडी भेळीसारखं सुद्धा हे दडपे पोहे लागतात आता ही टेस्ट तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर रेसिपी तुम्हाला ट्राय करावी लागेल रेसिपी भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया दडपे पोहे बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये इथे आपण दोन कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो किंवा दोनशे पन्नास ग्राम इतके जाड पोहे घेतलेले आहेत नॉर्मली कांदे पोह्यांसाठी जे पोहे वापरतो अगदी तेच पोहे आपण इथे वापरलेले आहे तुम्हाला जर पातळ पोहे वापरायचे असतील ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता पण त्याचा लगदा होतो ह्या पोह्यांना चव सुद्धा छान असते आणि याचा लगदा होत नाही अतिशय सुटसुटीत आणि चवीला एक नंबर असे हे दडपे पोहे तयार होतात तसे हे आपण पाव किलो कांदे पोह्यांचे जाड पोहे घेतलेले आहेत दोन कप पोह्यांसाठी इथे आपण अर्धा कप नारळाचं पाणी घेतलेलं आहे सिंपली आपला साधा हा खाण्याचा सा नारळ फोडल्यानंतर आज जे पाणी असतं तेच पाणी आपण इथे वापरलेलं आहे कारण पारंपरिक पद्धतीत या नारळाच्या पाण्यामध्येच हे पोहे भिजवले जातात आणि दोन कप पोह्यांसाठी अर्धा कप पाणी अगदी पुरेसा आहे आता हाताने न पोहे सोडता असं हे चमचाने किंवा फोरने आपल्याला हे वर खाली करायचं आहे म्हणजे हे अतिशय सुटसुटीत आणि मस्त भिजले जातात तर असे हे आपण चमचाने मस्त एकजीव करून घेतलेला आहे आता याला झाकण लावून एक दोन मिनिटासाठी आपण हे पोहे भिजत ठेवणार आहोत इथे आपण एक वेगळं बाउल घेतलंय आणि त्यामध्ये एक मध्यम आकाराचा किंवा अर्धा कप भरून असा हा बारीक चेलेला कांदा घेतलेला आहे खूप जास्त बारीक करायचं नाही थोडश्या मोठ्या तुकड्यांमध्ये ठेवलेला आहे सारख्याच कपने इथे आपण अर्धा कप भरून ओला नारळ पाटीचं साल काढून असं छान किसणीवर किसून घेतलंय तुम्ही विळीवर खोवून सुद्धा ओला नारळ वापरू शकता ओलं खोबरं उपलब्ध नसेल तर डेसिकेटेड कोकोनटला थोडंसं पाणी शिंपडून ते थोडं ओलं करून घ्या आणि ते सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता आणि पोहे भिजवण्यासाठी नारळाचं पाणी नसेल तर साधं पाणी जरी अर्धा कप वापरलं तरीही चालू शकेल आता सारख्याच वाटीने इथे आपण अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे दोन कप पोह्यांसाठी इथे आपण अर्धा चमचा साखर आहे साखरेने चव छान लागते आणि पोहे मस्त मऊ लुसलुशी तयार होतात चवीपुरतं घालायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता हात स्वच्छ धुवून आहे आणि मस्त हाताने हे छान चोळून घ्यायचंय असं हे छान हाताने चोळून घेतलं की मीठ आणि साखरेला पाणी सुटतं आणि हे सगळी जिनस मस्त मऊ होतात म्हणून शक्यतो हाताने आपल्याला असं हे जोर लावून मस्त चोळून घ्यायचं आहे साधारणतः एक दोन मिनटं आपण हे असं छान चोळून घेतलेलं आहे आता हे सुद्धा आपण एका बाजूला ठेवून देणार आहोत असं हे मस्त फ्लेवरचं आपले हे कांदे पोह्यांसाठी हा मसाला तयार झालेला आहे आता एका बाजूला गॅसवर एक कढई आपण गरम करत ठेवलेली आहे कढई चांगली कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये एक मोठी पळी भरून तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा कप भरून आपण इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आता शेंगदाणे अगदी मंद असेवर खरपूस असे एक मिनिट भर आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत मंद असेवर छान तळून घेतले की ते आजपर्यंत मस्त कुरकुरीत तळे जातात ते नरम पडत नाही तरी इथे साधारणतः एक मिनिटभर अगदी मंद असेवर आपण छान शेंगदाणे तळून घेतल्यानंतर एका सेपरेट वाटीमध्ये हे आपण काढून घेणार आहोत तर इथे संपूर्ण तळलेले शेंगदाणे आपण सेपरेट वाटीमध्ये काढून घेतलेले आहे आता सारख्याच तेलामध्ये इथे आपण अगदी अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी चांगली तडतडल्याशिवाय बाकीची जिनस घालायची नाही नाहीतर ती कसकस लागू शकते एक पंधरा ते वीस ताजी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत त्याचबरोबर एक हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घेतलेली आहे आवडीनुसार तुम्ही इथे लाल सुकी मिरची जरी एखाद दोन वापरली तरीही चालू शकेल मस्त अगदी मंद असे वर खरपूस अशी फोडणी आपल्याला छान परतून घ्यायची आहे फोडणी अशी एक मिनिटभरासाठी मस्त परतून घेतल्यानंतर यामध्ये दोन चिमूट किंवा अगदी पाव चमचा हिंग घालणार आहोत आता हिंग सुद्धा काही सेकंदासाठी आपण छान परतून घेतलेला आहे आता या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत म्हणजे फोडणीला थोडीशी कोथिंबीर घातली की पोह्यांना चव अगदी मस्त येते आता ही फोडणी आपल्याला गॅस बंद करून थोडीशी कोमट करून घ्यायची गरम गरम फोडणी यामध्ये घालायची नाही इथे आपले दोन मिनटात पोहे सुद्धा मस्त भिजून तयार झालेले आहेत बिलकुल तुम्हाला पोहे कुठे चिकटलेले दिसत नसतील व्यवस्थित हे भिजलेले आहेत मात्र बिलकुल एकमेकांना चिकटलेले नाहीत असे हे छान पोहे आपले तयार झालेले आहेत आणि दडपे पोह्यांसाठी आपल्याला असे हे पोहे हवे आहेत तुम्ही इथे बघू शकता भिजलेल्या या पोह्यांमध्येच मगाशी तयार केलेल्या दडपे पोह्यांचा मसाला घातलेला आहे आणि कोमट झालेली फोडणी आपल्याला यामध्ये संपूर्ण घालायची आहे भांड्याला लागलेलं संपूर्ण काढून घ्यायचं आहे आणि थोडेसे या पात्रामध्ये आपण पोहे घालणार आहोत आणि संपूर्ण ही फोडणी पोह्यांना पुसून घेणार आहोत कारण या फोडणीमध्ये खूप छान फ्लेवर येतो म्हणून असं आपण केलेलं आहे तर संपूर्ण कढईला लागलेली फोडणी आपण काढून घेतलेली आहे तुम्हाला जर कांदे पोह्यांप्रमाणे पिवळ्या रंगाचे दडपे पोहे खायला आवडत असतील तर फोडणीमध्ये चिमूटभर तुम्ही हळद घालू शकता आता वेगळे काढलेले कुरकुरी शेंगदाणे आपण असे वरून पेरणार आहोत असे वेगळे घातले की खाताना शेंगदाणे असते मस्त कुरकुरीत लागतात आवडीनुसार लिंबाचा रस पिळू शकता तुम्हाला आवडत असेल तर नक्की खायला नसेल आवडत तुम्ही असेच हे पोहे खाऊ शकता हाताने छान आपण एकजीव करून घेणार आहोत कढीपत्ता मस्त कुरकुरीत झालेला आहे आणि हाताने तोडून घालायचा आहे म्हणजे मस्त याचा स्वाद येतो तर असे हे छान आपण एक मिनिटभरासाठी हाताने छान एकजीव करून घेणार आहोत असे मस्त हे झटपट पोटाला थंड मस्त दडपे पोहे आपले तयार झालेले आहेत आवडीनुसार थोडीशी यावर तुम्ही बारीक शेवसुद्धा भुरभुरू शकता आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे लिंबाचा रस सुद्धा तुम्ही यावर पिळून घालू शकता किंवा ताटावर सर्व करताना एका बाजूला तुम्ही लिंबाची फोड सुद्धा देऊ शकता म्हणजे ज्याला आवडतील तसे ती लिंबाचा रस पिळून खाऊ शकतील तर असे हे अगदी पारंपरिक पद्धतीत मस्त लुसलुशीत नाश्ता सेंटर स्टाईल दडपे पोहे खाण्यासाठी तयार झालेत आजची रेसिपी कशी वाटली लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमच्या मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।